नमस्कार, दक्षता किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने व्हेज बिर्याणी कशी बनवायची हे बघणार आहोत। त्यासाठी आपण अशा पद्धतीचे बासमती तांदूळ घेतलेले आहे, हे तुम्ही तुम्हालाही जितकी बिर्याणी बनवायची असेल त्यानुसार कमी किंवा जास्त घ्या। या बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी आपण गाजर हे अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे, त्याचबरोबर फ्लावरही घेतलेली आहे आणि तीही अशा पद्धतीने निवडलेली आहे। घेवड्याच्या शेंगाही अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहे। आता कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि या तेलामध्ये उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेला कांदा टाकतोय। हा कांदा पूर्णपणे लालसर होईपर्यंत तळून घेणार आहोत। हा कांदा तळताना गॅसचा फ्लेम हा हाय ठेवायचा आणि हाय फ्लेमवर मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत हा कांदा तळून घ्यायचा। तर अशा पद्धतीने हा कांदा पूर्णपणे लालसर होईपर्यंत तळून घेतलेला आहे। तर तेलामधून हा कांदा आपण काढून घेतोय। आता कुकरमध्ये आपण तेल टाकून घेऊ आणि या तेलामध्ये काही खडे मसाले टाकू। खड्या मसाल्यांमध्ये 3 ते 4 लवंगा, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे आणि 1 ते 2 चक्रफूल। यामध्ये थोडेसे जिरेही टाकतोय। त्यानंतर 1/2 चमचा शाहजिरे, 1 तमालपत्र आणि 1 जायपत्री। थोड्या वेळ हे खडे मसाले परतवून घेऊ। आता यामध्ये बारीक करून घेतलेलं आलं आणि लसूण टाकतोय। आता यामध्ये आपण गाजर टाकून घेऊ, त्याचबरोबर घेवड्याच्या शेंगाही टाकतोय। या गाजर आणि शेंगा परतवून घेतोय। आता यामध्ये आपण फ्लावरही टाकून घेतोय। तुम्ही यामध्ये आवडीनुसार आणखी भाज्याही टाकू शकता। आता या भाज्यांमध्ये आपण 1/2 चमचा मीठ टाकतोय। मीठ टाकून पुन्हा या भाज्या आपण परतवून घेऊ। आता यामध्ये थोडीशी हळद, त्यानंतर 1/2 चमचा लाल तिखट, 1 चमचा बिर्याणी मसाला। बिर्याणी मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। 1 चमचा गरम मसाला। आता हे सगळे मसाले आपण ह्या भाज्यांमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ। या भाज्या आपल्याला पूर्णपणे परतवायच्या नाहीये, तर थोड्याशा कच्च्या सरच परतवायच्या आहे। आता यामध्ये आपण कढीपत्त्याचे काही पानं टाकतोय। आता या भाज्या परतवून झाल्यानंतर आपण 1 ते 2 मिनिटांसाठी गॅस बंद करून घेतोय। गॅस बंद करून घेतल्यानंतर यामध्ये 1/2 वाटी दही टाकून घ्यायचं। आता हे दही आपण या भाज्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। आता हे दही मिक्स करून झाल्यानंतर आपण गॅस चालू करून घेतोय।
आता यामध्ये आपण एक चमचा तूप टाकून घेतोय। तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतोय। त्यानंतर तळून घेतलेला कांदा, कांदा हा एकाच वेळी टाकायचा नाही तर हळूहळू आपण प्रत्येक लेयरवरती हा कांदा टाकणार आहोत। आता आपण जे तांदूळ घेतलेलं होतं ते 10 ते 15 मिनिट आधी स्वच्छ धुऊन त्यानंतर चाळणीमध्ये ठेवून घेतलेलं होतं आणि हे तांदूळ आपण आता यामध्ये टाकून घेतोय। या तांदळावरून पुन्हा आपण तळून घेतलेला कांदा टाकतोय। यावरून 1 ते 2 चमचे तूप टाकून घेऊ। पुन्हा आवडीनुसार कोथिंबीर। आता यावरून तांदूळ, त्यानंतर पुन्हा तळून घेतलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर, त्याचबरोबर आवडीनुसार तूप। तर अगदी त्याच पद्धतीने पुन्हा तांदूळ, त्यावरून कांदा, कोथिंबीर आणि आवडीनुसार तूप। आता यामध्ये चवीनुसार मीठ, भाज्या परतवतानाही आपण त्यामध्ये 1/2 चमचा मीठ टाकलेलं आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेतोय। आपण 2 ग्लास तांदळासाठी 1.5 ग्लास पाणी घेतोय। हे आपण वरून वरून थोडंसं मिक्स करून घेऊ। आता या कुकरला आपण झाकण लावून घेतोय आणि कुकरच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत मीडियम फ्लेमवर ही बिर्याणी आपण वाफवून घेऊ। आता कुकरच्या 2 शिट्ट्याही झालेल्या आहे तर कुकरचं आपण झाकण काढून घेतोय। वा, तर अगदी मस्त झालेली दिसते आपली ही बिर्याणी। तर यामध्ये आपण वरून आवडीनुसार थोडीशी कोथिंबीर टाकून घेतोय। आता ही बिर्याणी आपण मिक्स करून घेऊ। तर ही बिर्याणी मस्त अशी वाफलेलीही आहे आणि परफेक्ट अशी तयारही आहे। तर आपण आता गॅस बंद करून घेऊ आणि गरमागरम ही बिर्याणी खायला घेऊ। तर अगदी झटपट आणि सर्वांनाच आवडेल अशी ही व्हेज बिर्याणी आपली बनवून तयार आहे। तर मग याच पद्धतीने ही व्हेज बिर्याणी तुम्हीही बनवून बघा आणि आपली आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज अगदी फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपला दक्षता किचन यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा।